आपण पाहत आहात संतोष भारत न्यूज, जनसामान्यांचा आवाज। नमस्कार, मी श्रीमंत सुरूपा आपलं सर्वांचं स्वागत करतो। बातमी आहे मुलचेरा तालुक्यातून। मुलचेरा तालुका मुख्यालयामध्ये खेळासाठी मैदानच उपलब्ध नाही आहे। ते मैदान प्रशासनाने उपलब्ध करून द्यावे या आशयाचे निवेदन युवक युवतींनी मुलचेरा तालुक्यातील नगर पंचायत मध्ये असलेले नगराध्यक्ष विकास नैताम यांच्याकडे तथा मुलचेराचे तहसीलदार यांच्याकडे निवेदन दिले आहे। यावेळी आपल्या सोबत शेतीजा कुसनागे यांनी जो संवाद साधला आहे त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण आता बघूया। मुलचेरा हे नगर पंचायत व तालुक्याचे मुख्यालय असलेले शहर, परंतु या ठिकाणी विद्यार्थी युवक व नागरिकांकरिता मैदानाची सोय नसल्यामुळे विद्यार्थी व युवकांना खेळण्यासाठी वन विभागाच्या अखत्यारीतील जंगलातच जावे लागते। सध्या स्थितीत सैन्य भरती, पोलीस भरती, वनरक्षक भरती इत्यादींकरिता मैदानी सराव करावा लागतो, परंतु या ठिकाणी मैदानाची सोय नसल्यामुळे जंगलाशिवाय पर्यायच नाही। मुलचेरा येथे अनेक शैक्षणिक संस्था आहेत, परंतु खेळण्यासाठी मैदान व क्रीडा सुविधा नाही। त्याचप्रमाणे एखादे सार्वजनिक कार्यक्रमाकरिता पटांगणही नाही। ही अडचण लक्षात घेऊन मुलचेरा येथील युवकांनी मैदानाकरिता वन विभागाच्या जागा उपलब्ध करून देण्याकरिता तहसीलदार यांच्या मार्फत प्रशासनाला निवेदन दिले। त्याचप्रमाणे नगराध्यक्ष विकास नैताम यांनाही निवेदन देऊन मैदानाकरिता जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली। यावेळी अभय मळावी, आकाश मळावी, सागर मरापे, शुभ मातराम, साहिल कोकेरवार, लीलाधर परचाके, पवन आत्राम, रोहित बंडावार, रोहित आत्राम, मनोज सिळाम, हर्षद आलाम, नितेश मळावी, अमित नैताम, दीपक पोटावी, पुरुषोत्तम पेंदाम, किसन आलाम, मिलिंद मेश्राम, महेश शेट्टीवार, वैभव शेट्टीवार, विशाल शेट्टीवार, यश रामटेके, वैभव वेलादी, साजन नैताम, प्रज्वल आत्राम, चेतन गुरमवार, अक्षय कुडमेथे, निखिल आत्राम, अनिल मळावी, क्षितिज कोकेलवार सह शहरातील आपल्या विश्वासाला संतोष भारत न्यूजची।